सिंगल पॉइंट भांडेगाव आणि परत दोन्ही संघ तुल्यबळ, जो संघ जिंकेल तो फायनल खेळेल असा हा सामना. प्रत्येक संघासाठी करूया पूर्वाची स्थिती. प्रत्येक संघ इथे चांगल्या पद्धतीने खेळण्याचं काम करेल. पॉईंट नंबर गवा जो संघ जिंकलेलं तो फायनल मध्ये जाणार. आणि दोन पॉईंट भांडेगाव, दोन पॉईंट चुरशीची लढा. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये जागा पक्की करणार. इथून पकडण्याचा प्रयत्न मात्र एवढंच मजबूत दिसे. पॉईंट भांडेगाव. आणि हा 12 नंबरचा एक उत्कृष्ट खेळाडू जो की भांडेगाव संघाचा आपल्या संघासाठी खेळत आहे. 4 ते डिफेन्स घेऊन चकमकचका. आणि राष्ट्रीय खेळाडू आहे, त्यांचं नाव काय? किशोर दत्ता. बघा एक नॅशनल खेळाडू. सिंगल पॉइंट भांडेगाव. आणि ते भांडेगाव 1+2 3 पॉइंट अलाय डबल गवा. पॉइंट 2 भांडेगाव. जो संघ जिंकेल तो या कबड्डीच्या अम्मा संग्रामाचा फायनल मध्ये प्रवेश करणार. श्रीदत्त यात्रेनिमित्त अखंड दत्तनाम सप्ताह, भव्य कुस्त्यांची दंगल कबड्डी सामना संग्राम आणि चंगी शंकरपट अशी बुलंदबाजी या जामसी नगरीच्या माध्यमातून, श्री दत्तात्रय यांच्या कृपेच्या माध्यमातून आशीर्वादाने पार पडत आहे. आयोजक नियोजक आणि सर्व गावकरी मंडळी आणि ज्यांनी उत्कृष्ट असं मैदान बनवलं, हनुमानजी कराळे यांनी या कबड्डीच्या महासंग्रामामध्ये आर्थिक सहाय्य केलं. बंडभाऊ रघुनाथ कराळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष 3000. डॉक्टर जयवंत भवर 1100 रुपये. श्री गंगाधर रामजीवन 1100. चक्रधार भवर उप सरपंच 500 रुपये. शिवाजी भवर 500 रुपये. श्री दत्तराव पंडिता भवर 500 रुपये. दत्तराव भवर युवक काँग्रेस नेते 500 रुपये. श्री दत्तराव ज्ञानबा भवर 500 रुपये आर्थिक कार्य. कैलाश भवर 500 रुपये. चक्रधर कराळे 500 रुपये. मुरलीधर कराळे भाऊ 500 रुपये. पवन भवर 500. संकेत भवर 500 रुपये. सतीश भवर 500 रुपये. श्री पवन 500 रुपये. श्री हनुमान प्रनाद कराळे 500 रुपये. श्री भागवत जयवंत भवर 500 रुपयाची आर्थिक मदत या कबड्डीच्या महासंगमामध्ये दिलेली आहे. सुमित सुरेश सोनुळे 500 रुपये. सकाराम कराळे 500 रुपये. मनोज भवर 500 रुपये. विजय भवर 500 रुपये. गणेश सारंगर कराळे 500 रुपये. सोमनाथ कराळे 500 रुपये. भागवत प्रभात भवर 500 रुपये. अमोल भवर 500 रुपये. पवन भरत 500 रुपये. अरुण भवर 500 रुपये. श्री बालाजी भवर 500 रुपये. आदित्य करात 500 रुपये. सतीश करात 500 रुपये. ओम करात 500 रुपये. कैलास भात 500 रुपये. जयवंत दोरले 500 रुपये. श्री सोपान कराळे 500 रुपये. प्रभू भवर 500 रुपये. भागवत कराळे 500 रुपये. शिवाजी लोकदंड 500 रुपये. कबड्डीच्या या आर्थिक सहाय्याबद्दल ज्यांनी ज्यांनी मदत केली आर्थिक सहाय्याची, त्यांची सर्व स्व
अभिनंदन सत्कार आणि स्वागत. आणि प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे या कबड्डीच्या महासंग्रामामध्ये 11,000 इंडियन आर्मी ग्रुप श्रांती, द्वितीय पारितोषिक 9,000 तज्ञान टॅक्सस ग्रुप संदीप भवर जेसीबी श्रांती खोल, तिसरे पारितोषिक 7,000 संजय कौतिका भवर शाळा समिती अध्यक्ष श्रांती, चतुर्थ पारितोषिक हनुमानजी कराळे सोशल मीडिया तालुका अध्यक्ष भाजपा बाळू मगर माजी सरपंच तर्फे, पाचवे पारितोषिक 3,000 सर्वज्ञ कृषी केंद्र हिंगोली सुभद्रा अग्रो एजन्सी जामती, सहावे बक्षीस 2,000 रुपयांचा सर्वज्ञ इलेक्ट्रिकल बांडेगाव विश्वनाथ नारायण भवन यांच्याकडून. असं खूप आयोजन नियोजन खूपच जबरदस्त इथे चांगल्या पद्धतीने या जामती येथील सर्व नागरिकांनी केलेलं आहे. यामध्ये संचालक दिलीप बुवा पुजारी, श्री दत्त मंदिर जामती खोड, दत्तकृपा संगीत भजनी मंडळ जामती खोड, विनीत समस्त गावकरी मंडळी शेवटचे 5 बने 14-5 आणि नवल गव्हाण संघाचा 5 नंबरचा खेळाडू जो की चढाई करेल भाटेगाव या संघावर. दोन्ही संघ तुल्यबळ टप आणि रफ शेजारी शेजारी. परत भाटेगाव संघाचा जो रेडर आहे तो चढाई करण्यासाठी तयार आहे. नवलगाव या संघावर 4 डिफेन्सवर नवलगावात 5 आणि भाटेगाव 14. कबड्डी 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 खेळ कबड्डी रोज बघा यह कबड्डी. इनका डिमांड है सुपर टेकल ऑफ है या ऑन नहीं है इंटरनेशनल नियमों के अनुसार ऑन. तीन का डिमांड खूप तल्लेबळ आणि वयाच्या 9 ते 10 वर्षापासून कबड्डी खेळणारा हा 4 नंबरचा खेळाडू आहे. शेवटचे 4 मिनिट शेवटचे 4 मिनिट ठीक आहे सर. अगदी महत्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहे. आणि वापर रेड घेतली आहे आणि संघासाठी काम करेल. किती तारखेला खूप तुल्यबळ हा सामना आहे. चालेल
बरं बरं, मला कॉल किंवा मेसेज करा. करूया मोरवाची स्थिती या दोन्ही संघासाठी आहे आणि भांडेगाव संघाने मात्र हुनियादेमध्ये आघाडी मारलेली आहे. भांडेगाव चॉईमाव भांडेगाव आणि औंढा फर्स्ट कॉल. शेवटचे 3 मिनिट, शेवटचे 3 मिनिट. पॉइंट डबल गॉन. आणि 3 च्या जागी 4 खेळाडू आले इथे. 4 खेळाडूची लढाई आता डिफेंडिंग राहील आणि 4 नंबरचा खेळाडू बॅक टू बॅक रेड करत आहे. असा हा तुल्यबळ सामना. परत सामन्याला प्रारंभ. शेवटचे 2 मिनिट. शेवटचे 2 मिनिट. करोया बरोबर स्थिती नवल कवान या संघासाठी आहे आणि तो संघ जिंकतो तो फायनल मध्ये जाणार आहे. आणि शेवटच्या 2 मिनिटाच्या खेळामध्ये आता मॅच करणं गरजेचं आहे, मॅच बदलणं गरजेचं आहे, फास्ट खेळणं गरजेचं आहे. वा 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 वा, मस्त नांबी कमाव तांबी कमाव. शुभच राहायचं आणि जबरदस्त सामन्याला कमबॅक आणि 4 नंबरचा खेळाडू बॅक टू बॅक रेडी घेतोय. पाच नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी परिवर्तन करण्यासाठी तयार. आणि सामन्याची शेवटची वेळ, सामन्याची शेवटची रेड. यानंतरचा होणारा सामना काटंबा वर्सेस औंढा.